आज पुणे शहर खडकवासला मतदारसंघाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री रमेश बापू कोंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पुणे शहरात 8 मतदारसंघ आहेत. या 8 मतदारसंघात शिवसेनेला एकही जागा सोडली नसल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना रमेश कोंडे यांच्या समेत अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गर्दी पैसे देऊन आणलेली नाही, तर ही गर्दी म्हणजे लोकांचं प्रेम आहे. मी ही निवडणूक अपक्ष लढवावी असं जनतेच्या मनात असल्यानं मी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तुम्ही उमेदवारी अर्ज भराय केलेला प्रत्येक माणूस चेक करा, एकही माणूस इकत आणलेला नाही. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, 5 वर्ष आम्ही गोटे खेळलो नाही. हे जे बारामती लोकसभेमध्ये 65,000 लीड आलंय ना, हे भाजपवाल्यांनी दंड थोपटायचे नाही की आमचं आहे म्हणून. या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस केलाय आणि त्यांना लीड दिलंय, हे ते विसरलेले आहेत. आणि ते दाखवून द्यायची वेळ म्हणजे ही 2019 ची विधानसभा आहे. आम्ही जे काही काम केलंय, ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला माहिती. शिवसेनेला जागा सोडायला पाहिजे होत्या असं म्हणणं तुमचं? दोन तरी सरळ आहे. शहरातल्या शहर आणि ग्रामीण, 6 जागा शहरातल्या आहेत, 2 जागा ग्रामीणच्या आहेत. यापैकी अगदी कॅन्टोनमेंट जरी एखादी आम्हाला दिली असती ना, अजून एखादा विधानसभा, आमचा चॉईस नाही की रमेश कोंडेला खडकवासला मिळाला, अजिबात नाही. या 8 पैकी कुठल्याही 2 जागा त्यांनी शिवसेनेला द्यायला पाहिजे. त्या मिळवण्यासाठी संपूर्ण शिवसेनेच्या वतीने, पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने मनापासून प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्याला प्रयत्न एका बाजूचा उपयोग नाही. ह्या लोकांनी जी आडमोठी भूमिका घेतलेली आहे वाटपामध्ये, ती त्यांना 2024 नंतरच्या ज्या निकालाला कळेल. रमेश कोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरला तर नक्कीच भारतीय जनता पक्षाला तो अडचणीचा ठरेल आणि विधानसभेला याचा भारतीय जनता पक्षाला नक्कीच याचा फटका बसू शकतो.